जगात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं समोर आलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून नवीन प्रकरणाची जीनोम स्कॅनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच उपाययोजनेबाबत चर्चा झाली असल्याची माहिती भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळावर सुरक्षिततेचे उपाय, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली निश्चित करणे, कोविड-19 नवीन प्रकरणाबाबत तज्ञांचे मत, मायदेशी परतणाऱ्या भारतीय बाबांचे नवे नियम, देशातील कोविड-19 सध्याचे प्रकार आणि त्यांची स्थिती, नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घ्यावयाची खबरदारी अशा विविध विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता विमानतळावर परदेशातून येणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. एअरपोर्टवर तपासणीशिवाय प्रवाशांना सोडले जाणार नाही. चीनसह देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी सरकार लवकरच नवीन गाईडलाईन जारी करणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याबाबत कर्नाटकातही घेण्यात येत आहे दक्षता. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी सांगितलं आहे की चीन आणि जपानच्या काही देशांमध्ये कोविडचे प्रकरणे अधिक वाढत असल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे लसीचा तिसरा डोस घेण्याचे प्राधान्य द्यावे लागणार आहे. या बाबतीत व्यक्तीचे नमुने जीनोम स्कॅनिंग चाचणीसाठी सादर करण्याची सूचना दिल्या आहेत. यासाठी यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर काही खबरदारीच्या उपाययोजना कराव्या लागतील. बेंगळूर विमानतळावर सर्वाधिक प्रवासी येतात, येथेही देखरेख सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2 डोसमध्ये 100% यश मिळेल. ज्यांनी तिसरी लस घेतली नाही त्यांनी पुढाकार घेऊन ही लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोविड बाबत कारवाई केली जाईल. कोणतीही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल. याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सुधाकर यांनी स्पष्ट केलं आहे.